भावने राम राम कसं काय चाललंय आता कोरोनाच्या काळात काय चालणार मग खरीप घालवत आहे काय नाही नाही मेहनत झाली आता बी बघायची आणि घर पडून टाकायचं बियाणं कुठून आणणार बघायचं कुठनं तरी तुमचं मागच्या वर्षीच असेल की हाय की पण ते कसं पेरायचं बदलाय नको वय नाही बदलायचं ते पण 3 वर्ष चालत वय मग वाचलं की पैक अहो पण ते पण तसंच नाही पेरायचं त्यासाठी विष प्रक्रिया करायची आता ते कशा पाई त्याची काय गरज विष प्रक्रिया म्हणजेच लसीकरण जसं आपल्याला लहानपणी पोलिओची लस देतात आता कोरोनाची लस येणार आहे त्याचप्रमाणे विष प्रक्रियेमुळे बीज चांगलं येत उगवतं रोग कीड पण नाही होत आणि बीज प्रक्रियेमुळे बीज जोमान उगवत आहे बीज प्रक्रिया कशी करायची अहो कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय ना त्याच पद्धतीनं जसं वय मी म्हणत होतो नको त्यांच्या नादाल लावायला पण मला त्यातली एक माहिती आणि मला त्यातली दुसरी चला तर मग करूया चला करूया राम राम मंडळी नमस्कार मी स्वरूप शुक्लाड आणि मी सार्थक शुक्लाड आज आपण सोयाबीन या बियाण्याची बीज प्रक्रिया करणार आहोत त्यामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रिया हे दोन घटक आहेत रासायनिक बीज प्रक्रिया या घटकामध्ये बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया आपण करणार आहोत त्यामध्ये 1 किलो बियाण्यासाठी 2 ग्रॅम थायरम आपण घेऊन 2 ग्रॅम थायरम आपण घेऊन गरजे इतके पाणी घेऊन ते मिक्स करून आपण 20 मिनिटं चांगले सुकवणार आहोत त्यानंतर 2 मिली इमिडाक्लोप्रिड घेऊन प्रति किलो बियाण्यासाठी घेऊन गरजे इतके पाणी घेऊन ते 1/2 ते 1 तास चांगले सुकवणार आहोत आता ही प्रक्रिया आपण 4 दिवस अगोदर सुद्धा करू शकतो आता आपण जैविक बीज प्रक्रिया हे करणार आहोत सुरुवातीला 250 ग्रॅम गुळाचे पाणी तयार करून त्यामध्ये RCF कंपनीचे बायोला हे प्रति किलो बियाण्यामागे 2.5 मिली मिक्स करणार आहोत व सावलीत चांगले सुकवणार आहोत रासायनिक बीज प्रक्रियेमुळे खोडमाशी रस शोषणारी अळी व बुरशीपासून पिकाचे संरक्षण होते तर जैविक बीज प्रक्रियेमुळे जमिनीतील मुळांना नत्र स्फुरद व पालाश मिळते तर आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी धन्यवाद